नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आजच्या भागात पहा. लॉट असेल लॉट असेल. रस्ते का माल स्वस्त मे रस्ते का माल स्वस्त. ओय सोनाली मॅडम घ्या ना जरा माल. या मस्त क्वालिटी उत्तम आहे. नाही नाही नको नको काय सॉरी सॉरी. बघा असं आहे असो. आता एका तिच्या नशिबात नाही प्रभाकरचं प्रेम त्याला आपण तरी काय काय बरोबर आहे का नाही मला सांगा. आहे का नाही हात वर करा. हात का नाही काखेत हे ठेवायचंय कशाला. हो आमच्याकडे दिवाळी सणाला पहिल्यांदा जावई बापू आल्यानंतर त्याच्या काखेत सुतळी बॉम्ब फोडण्याची पद्धत. नमस्कार मंडळी. घेऊन आलो आहोत टेन्शनचा हल्ला पळवून लावणारी मुलुख मैदानी तोफ अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा नवा हंगाम. मंडळी आपल्या हास्य जत्रेत पाहुण्यांची नेहमीच रेलचेल असते. आज देखील काही खास पाहुण्यांचं इथे आगमन होणार आहे. त्यामुळे बा दब बा मुलाहिजा होशियार. आज आपल्याला भेटायला येत आहे 24 ऑक्टोबरला म्हणजे उद्याच प्रदर्शित होत असलेल्या हिरकणी ह्या चित्रपटाची संपूर्ण टीम. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मंडळी आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत फेरारी की सवारी, व्हेंटिलेटर सारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शक आणि हिरकणी ह्या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर राजेश मापुसकर सर. हिरकणीच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर नायक म्हणून दमदार आगमन करणारा अभिनेता अमित खेडेकर. संपूर्ण निर्मितीत मोलाचा सहभाग असलेल्या मंजिरी ओक. आणि मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेलं आसमानी सौंदर्य अष्टपैलू अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मंडळी तुम्हाला असं वाटेल की चित्रपटाची संपूर्ण टीम आली आहे पण चित्रपटाचा सेनापती म्हणजे दिग्दर्शक गैरहजर कसं काय बरं. तर मंडळी तसं नाही आहे. उलट हिरकणी चित्रपटाचं ह्या मंचावर प्रमोशन करता यावं म्हणून गेले 3 सीझन जे आपल्या सोबत आहेत ते आपल्या सगळ्यांचे लाडके प्रसाद ओक या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मंडळी जगभर गाजत असलेल्या हिरकणी ह्या चित्रपटाच्या प्रमोशनल सॉंगमध्ये झळकलेला मराठी स्टार प्रियदर्शन जाधव देखील या आठवड्यात आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेला आहे. दादा तुझंही स्वागत. तुम्हा सगळ्यांकडून चित्रपटाविषयी खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत पण त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते. थँक्यू सो मच. मंडळी हास्याचा हा दरबार अगदी काठोकाठ भरलेला आहे त्यामुळे लागलीच गप्पा आणि हास्यांच्या मैफिलीला सुरुवात करूया. मंडळी आता तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीच्या बँकेत लाफ्टरचं सगळ्यात जास्त बॅलन्स असलेलं जॉईंट अकाउंट अर्थात समीर चौघुल आणि विशाखा सुभेदार. सध्या बँकांची परिस्थिती फार बिकट झाली. मी तुम्हाला सांगतो ना सामान्य माणसांनी पैसे कोणत्या बँकेत ठेवायचे सामान्य माणूस ठरवू शकत नाही. हो हे नाकेवरची MHJ बँक बंद झाली. हो अनेक लोकांनी त्यात पैसे गुंतवले होते. मला ना आधी कल्पना होती की बँक बंद होणार. मी हुशार आहे पण मी हुशार आहे. मी माझ्या बँकेतले सगळे पैसे काढले आणि माझ्या बायकोच्या हातात दिले. ह्या क्षणाला सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात सेफ बँक कोणती बायकोची बँक. बरोबर की नाही. येस स्क्रिप्टचं इंट्रोडक्शन झालेलं आहे आता मूळ स्क्रिप्टलाच आहे. हाच 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 तो आवाज हाच तो आवाज ज्या आवाजाने मला इतकी वर्ष असं गुंगून ठेवलं गुंतवून ठेवलं. हाच दादा दादा ते आले. चल ए नौटंकी बसले उघड दरवाजा उघड ना लवकर.
काय हो दमलायत तुम्ही? हो जरा या या पाणी माहित नाही काढायचं. अहो तुम्ही जेवून आलेत ना? नाही तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं की जेवून येणार आहे. नाही ऑफिस मध्ये पार्टी होती. तो गौरव मोरे आहे ना, त्याचे 2-3 पंच वाजले आज. त्याने पार्टीच दिली सगळ्यांना. बरेच दिवसांनी वाजले ना त्यामुळे. छान. बरं तुम्ही तुमचा आवरा हा आणि झोपा बरं का. मी पण झोपायला जाते. विश्व ऐक ना, आता नको तुमचं काही. अरे काय काय अगं तसलं काही नाहीये, ऐक ना. माझं एक काम होतं, उद्या सकाळी पण घाई होईल, मला पण लवकर जायचंय. मग आताच काम करून टाकू. मला जरा एक 5,000 रुपये हवे होते. काय 5,000 रुपये हवे होते? मी माझे 2,00,000 रुपये काढून दिलेत ना तुला. माझे बायको त्या बायकोच्या बँक म्हणले 5,000 रुपये हवे होते. सॉरी सॉरी सॉरी. अरे बापरे, अहो सॉरी सॉरी. आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. दे ना 5 रुपये, दे ना 5. सांगितलं ना आज बँक हॉलिडे, आज बँक बंद आहे. कसलं बँक हॉलिडे आज? घ्या, मी तुम्हाला कॅलेंडर नाही दिलं का आमच्या बँकेचं? एक मिनिट थांबा हा. बँकेचं कॅलेंडर हे घ्या, हे घ्या. बँकेचं कॅलेंडर तू छापलंय? म्हणजे बघा आता मी राहिलेली नाहीये. मी आता बँक झाली आहे बँक, त्यामुळे सगळा पैशाचा व्यवहार ना अगदी सगळा नियमाप्रमाणे होणार. हा महिना आहे ना? हे महिना आहे. सगळ्या डेट्स लाल लाव्यात. म्हणजे फक्त 3 दिवस बँक ओपन राहणार आहे. 27 दिवस रेड 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 आहे सगळं. तुम्ही नोटीस नाही वाचली का? नोटीस कुठे आहे? बाथरूमच्या दरवाजावर लावली होती. नोटीस वाचली नाही? बाथरूमच्या दरवाजावर? एक मिनिट, नसेलच वाचली. हे घ्या नोटीस, वाचून घ्या. बँकेची नोटीस. बँकेची नोटीस? बँकेच्या संचालिका यांच्या मावस बहिणीचे सुलूचे लग्न असल्याने या महिन्यात फक्त 3 दिवस बँक उघडी राहील. नको नमस्कारी करू. दे ना 5,000 रुपये. खरंच पाहिजे. सांगितलं ना तुम्हाला आज बँक हॉलिडे, बँक बंद आहे. आता खूप झालं तुझं, मगापासून बघतोय खूप झालं तुझं. अरे मगापासून सांगते मी तुम्हाला बँक हॉलिडे. कृपया आमची आज बँक बंद आहे, खातेदाराने सहकार्य करावे. धन्यवाद. पैसे दे, चल पैसे दे माझे, चल 5,000 रुपये. ती 2,00,000 रुपये ठेवायला दिले. एवढं कशाला चिडताय? तू देते मगापासून. असं आहे हे बघा, एकतर आम्ही सुट्टीच्या दिवशी ना बँक ओपन करत नाही, केवळ तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात ना म्हणून बँक ओपन करते. जुने कस्टमर तर जुने कस्टमर. हे सुभेदार विकास कोऑपरेटिव्ह फॅमिली बँक. सुभेदार, पैसे माझे. तुझं आडनाव कशाला पाहिजे इकडे सुभेदार? हा चौघले विकास का नाही इकडे? चौघले विकास नाव बदल. तुम्हाला कॅश हवी आहे ना? मला नाही तर मी बँक म्हणतो. नाही ना हवी आहे. कॅश हवी, कॅश हवी, कॅश हवी. चला रांगे द्या. रांगे द्या. मी अगं मी एकटाच आहे ना ग. रांगे द्या ना. चला अगं मी एकटाच. काउंटर जवळ 3-4 जवळ असल्याशिवाय ना मला कामाला सुरुवात करता येत नाही. फील यायला पाहिजे ना बँकेचा. चला रांगे द्या, रांगे द्या. असं कुठं आणू 3-4 जण कुठे? पण मी एकटाच नाही. काय करताय? तुम्हीच 3-4 जणांची ऍक्टिंग करा ना आणि या. अरे कशाला हे खेळ करते? पण आपण डायरेक्ट पैसे दे ना. बरं ठीक आहे 3-4 जण, हे कसलं बालिश पण आहे. चला या नेक्स्ट. कारण नसताना रात्री 10 वाजता हे सगळं करतोय मी इकडे. चला नेक्स्ट. नमस्कार. मला हेच येतं बेरिंग, मला हेच येतं, मला हेच येतं. प्रॉब्लेम ठीक आहे. चला नाव बोला. नमस्कार. समीरेंद्र बाहुबली. हे खूप बालिश होते. तू जे हे करतेस ते काय नॅशनल लेवलच्या दर्जाच. चला चला काम बोला. तुम्हाला पासबुक भरायचंय ना? चला पासबुक द्या. पुढे पासबुक नाही. हे काय हातात आहे? नाही देता येत नाही का? जरा खेळ रंगवता येत नाही या माणसाला. कुठलं प्रिंटर आहे? झिंग चरचर चर. कुठलं प्रिंटर आहे हे? काय बालिशपणा, बालवाडी आयटम कुणाला दाखवतेस? अच्छा आम्ही करतो तो हा बालवाडी आयटम. नुसतं बालवाडी म्हटलं तरी काय वाजणार रे. आम्ही करतो तो बालवाडी आयटम. आणि तू दरवाज्याचं दार उघडताना असा आवाज करतात.
असे कबूतर सारखे आवाज करतात. कबूतर नाही ते, मोबाईलचा आवाज येतो ते बघा देवा ते सगळं हे तुम्हाला चालतं आणि आमचं केलेलं चालत नाही का. ठीक आहे करते काय ती कर 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 करते काय ती शांतता राखा बँके ही. अकाउंट नंबर अकाउंट नंबर ब्रँच मिरर ब्रँच मिरर काय वर्किंग आहे बघायचं. एक तुमचं पासबुक चला नेक्स्ट. हे ना तू आई आता मला द्या 5000 रुपये. तुम्ही भरत आला तुम्हाला सांगितलं ना तुमचा नंबर चौथा आहे दुसऱ्या नंबर वर कसं येतो तुम्ही. चला मागे वा मागे वा चला आजोबा या. आजोबा पण तूच ठरवलं हे कॅरेक्टर पण तूच ठरवलं. आजोबा या. नमस्कार. काय जळलं बेरिंग आहे माझा. हाच आजोबा हाच आजोबा आहे तुम्हाला. काय जळली खुर्टी मिशी वाढले. आता पदरी आला आणि पवित्र पडलं काय. या 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 आजोबा. ओ रागव नका आजोबा. या आजोबा. काय जळलं बेरी. बरे आहात का. बर आहे. आजी बरे आहेत का. आजी बरी आहे. गावी गेल्या होतात का कोकण. आंबे खाल्ले का चोखून चोखून. उद्याचं बोल. चला नेक्स्ट. चला आता द्या आता दे. परत आला तुम्ही काय करू तू बाबा कठीण आहात तुम्ही बाबा माणसं. चौथा नंबर आहे तुमचा. जा मागे वा. माझ्या हातीचा तुझा फालतूपणा बघून गेला आता. जस गेला. नको बाबा नको बाबा असा गेला तो. माझी नजर चुकून गेलाच कसं. गेला गेला आता मी चल 5000 रुपये दे मला. 5000 रुपये दे. अरे बाबरे लंच टाइम झाला. एक मिनिट लंच टाइम कसा होतो. लंच टाइम कसा होतो. माझी वेळ आला की लंच टाइम कसा होतो. मला पैसे पाहिजे. हे बघा त्या विशाखा मॅडम आहेत ना विशाखा मॅडम त्या आता जागेवर नाही त्यांच्याकडे तुमचे. अरे असं काय बोलते सर नीट बोल ना. हे बघा खुर्ची रिकामी आहे तुम्ही इकडे बघा ना मी इकडे बोल दे. बोलते नमस्कार मी प्रमिला सरपंच. प्रमिला सरपंच अशी अशी प्रमिला सरपंच. तुमचं अकाउंट आहे ना त्या विशाखा मॅडम सांभाळतात मग त्या आल्या ना की त्यांच्याकडनं एकदा चौकशी करावी. त्या येऊच दे एकदा अशी तिला वाट तू मी बोलवा ना त्यांना फोन करा. एक मिनिटं थांबा. चला मला 5000 रुपये द्या. हा एक मिनिटं थांबा जरा. एक मिनिटं काही आहे की नाही प्रोसिजर वगैरे. हा चला नाव बोला. समीर चौगुले. काय समीर चौगुले. समीर चौगुले. अरे बापरे. काय नाहीये अकाउंट पैसे आहेत फक्त काय झाले माहितीये का म्हणजे काही ना कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्री साठी आम्ही पैसे गुंतवणूक केली आहे. कॉटन इंडस्ट्री आणि गोल्ड इंडस्ट्री. हा हा एक मिनिटं हे बघा ए त्याच्या रिसीट आहेत तुम्हाला देते मी एकच मिनिट. हा या त्याच्या रिसीट. अरे हे बिल आहे हे साड्यांचं बिल आहे आणि ज्वेलरचं बिल आहे. हा मी म्हटलं ना गुंतवणूक केली आणि सगळी गुंतवणूक तुम्हाला सुलूच्या लग्नात माझ्या अंगावर दिसेल. आता येड लागलं का तुला. सुलूच्या लग्नासाठी तू साड्या आणि ज्वेलरी मध्ये माझे 2 लाख रुपये खर्च केलेस. सगळे नाही केले खरंच. आता मी तरी काय करणार ना. नाही मला आता चत्ता मला 2 लाख रुपये पाहिजे. नाही कसं आहे वरतून ऑर्डर केली ना आम्हाला तसं वागावं लागतो. वरतून ऑर्डर कुठून आली तुझी. अंबरनाथला आमची मेन ब्रँच आहे ना. मेन ब्रँच. आमच्या सुहासिनी सुभेदार मॅडम आहेत ना जी आर ओ त्यांनी काढला काय करता. अगं म्हणजे तुझी आई माझी सासू ती ढालगज बाई ती सांगणार आणि तू ऐकणार. मला आता जास्त माझे 2 लाख रुपये पाहिजेत. आऊ थांबा. नाही मला पाहिजे 2 लाख रुपये. काउंटर मध्ये एंट्री केली. आऊ सिक्युरिटी बाहेर या. अबे तेरी तो. अबे तू सिक्युरिटी. अबे ए तेरे को बोला ना बाहर. ए पाय को अंदर घुसता है. अरे रे पाय को अंदर घुसता है. ए बस झालं तुझं. बस झाली नाटक बस झाली. नाही बोलायचं माझ्याशी. नाही बोलायचं सांगितलं ना तुला. अहो मस्करी केली. मस्करी नाही करायची. कष्टाचे पैसे माझे नाही करायची मस्करी कष्टाच्या पैशांची. इतकं काय टेन्शन घेत आहे. टेन्शन येतं मला. मस्करी मस्करी पर्यंत ठीक आहे. मला टेन्शन आलंय त्या 2 लाख रुपयाचं. कुठे ठेवू बाहेर जाऊन बँकेत सांग बघू. सध्या ते चाललंय बाहेर ते माझ्या डोळ्यासमोर आहे ग. सगळी लोक बिचारी हवालदिल झाली. लोक बँकेच्या बाहेर अशा फेऱ्या मारतात. कोणी त्यांचं ऐकून घेत नाही. म्हातारी कोतारी लोक त्यांची मुलं असतात बाहेर गावी कुठेतरी शिकायला. आयुष्यभराची पुंजी ते त्यांच्या सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये ठेवतात आणि एका दिवशी बँक त्यांना सांगते की नाही आता उद्यापासून तुमचे पैसे मिळणार नाहीत. पुढे 6 महिन्यात तुम्ही फक्त 1000 रुपये काढा. कसं जगायचं त्यांनी. औषध पाण्यासाठी कुणाकडे जायचं सांग ना. आबाड कष्ट करणारे बायका सद्ग महिन्याला 100-100 रुपये त्या सेव्ह करतात. त्यांच्या डोळ्यात ना स्वतःच्या मुलीच्या लग्नाची स्वप्न असतात ग. कुणासमोर हात पसरायचं त्यांनी.
मला टेन्शन येणार नाही का ग? नका ना काळजी करू तुम्ही, अजिबात काळजी करू नका. अहो तुम्ही या बायकोच्या बँकेत पैसे टाकलेत ना, मग ते कधीच गहाळ होणार नाहीत, कळलं का? ही बायकोची बँक सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभं राहील, काळजी करू नका. आता मागे तुम्ही ऑफिससाठी गेला होतात की नाही दौऱ्यावर, तेव्हा बाबांची एंजिओग्राफी करावी लागली, कोणी दिले पैसे? या बायकोच्या बँकेनेच दिले ना पैसे. मग आता नोटबंदीच्या काळात भाजी घ्यायला पैसे नव्हते आपल्याकडे, तेव्हा पई पई करून तांदळाच्या डब्यात ठेवले होते 20,000, त्यावर काढला अख्खा महिना, काढला की नाही? मग आणि हे जे तुम्हाला पैसे खर्च झालेले दिसत आहेत ना, ते मी माझ्यासाठी नाही केले, आई बाबांचा मेडिक्लेम केला, गरज होती ती, कळलं का? आणि साड्यांची बिलं वगैरे दाखवली ते सगळे मी काटकसर करून केलेले पैसे वापरलेत तिकडे, काळजी करू नका. या बायकोची बँक किती सक्षमपणे तडजोड करते, काय व्यवहार करते हे जगात कुणालाही कळणार नाही, आणि तुम्ही समजून पण घेऊ नका. पण एक नक्की, कुठल्याही संकटाच्या काळात ही बायकोची बँक तुमच्या कायम पाठीशी राहील याची खात्री बाळगा. पैसे हवेत ना, पार्टीला जायचं ना मित्राकडे, हो 2,000 रुपये मिळतील. 5,000 रुपये 2,000 रुपये नाही नाही चाकणा वगैरे ना. यावेळेस काय करा तुम्ही, शेंगदाणे चिप्स वर भागवा, चिकन चिली चिकन पहाडी वगैरे नाही मिळणार अजिबातच. हा हा, आणि बघा 3 पेक पिल्यानंतर बिल मे दुंगा वगैरे थाटात सांगू नका, कळला ना? आपण चौगुले आहात, सुभेदार व्हायचा प्रयत्न करू नका, आपल्या ह्याच्यात राहा. थँक्यू व्हेरी मच. सिक्युरिटी ये मानव आमचं टिकू आ रहा इधर आ बैठ के. अरे आम्हालाही घरगुती बँक खूप आवडली. वा मस्तच, बघा हास्य रसी काय दाद देत आहेत. सई, मला असं वाटतं की घरगुती बँका जितक्या आहेत त्यांना सगळं हे पटेल आणि रिलेट पण होईल, आणि हे खरं आहे असं मी मानते. कारण मला असं वाटतं की बायकोचं किंवा घरातल्या स्त्रीचं मॅनेजमेंट जर तगडं असेल तर घर खूप सुरळीतपणे चालतं. तुम्ही जेव्हा जेव्हा येता स्टेजवरती तेव्हा मजाच आणता, आणि आजही आली. थँक्यू. कधी कधी मला असं वाटतं तुमच्या टॅलेंटपर्यंत पोचेल का कधी कुणी, कधी कधी मला असं वाटतं तुमच्या टॅलेंटपर्यंत पोचेल का कधी कुणी. लवकरात लवकर पहा चित्रपट हिरकणी. वा दादा, वा 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 वा, आज बहुतेक सगळे असे आज सगळे शेवटचं हिरकणी आहे. तू फक्त आता तू फक्त पहिली लाईन सांग, पुढच्या मी सांगतो. सर्वप्रथम माझा दिग्दर्शक आहे माझ्या बाजूला बसलेला हिरकणीचा, आणि तो सुरुवातीला तसं म्हणाला की हिरकणी लिहायच्या आधी हास्यजत्रेचं स्क्रिप्ट आम्ही लिहिलं आणि त्यानंतर मी हिरकणी लिहिली, कारण हे प्रमोशन आम्हाला खूप महत्त्वाचं होतं. तर हे दोघं त्यांनी जो काही चमत्कार केला इथे आता, इट्स अमेझिंग, इट्स आउटस्टँडिंग. तुम्ही सगळे म्हणजे दिग्गज, माझे सगळे फेवरेट आहेत इकडे बसलेले, त्यामुळे मला खूप मजा येते इकडे हे सगळं बघायला. आणि तुम्ही दोघांनी जी काही कमाल केली आणि ज्याप्रमाणे हसत खेळत लिखाणाच्या पलीकडे घेऊन गेलेली ही जे तुम्ही काही स्किट केलं आणि त्याचं जे काही कन्क्लुजन होतं इमोशनल नोटवर जे संपवलं, दॅट वॉज अमेझिंग, इट्स आउटस्टँडिंग. थँक्यू सो मच फॉर दिस एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच समीर गावेशाई. थँक्यू. मंडळी, आपला फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे लग्नानंतर पहिल्या दिवाळीचं वाण घ्यायला म्हणून सासरी आलाय. बघूया त्याचे सासू सासरे, म्हणजे कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि चिपळूणचा विनोद खन्ना ओंकार भोजने आपल्या लाडक्या जवळचा कसा पाहुणचार करतायत ते. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filter Pada. आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या कानावर असं आलंय की खांडेकरला या शो मधून काढून टाकलाय. हॅलो, एक्सक्यूज मी, हॅलो असं काहीच नाहीये. मग तो शूटिंगला गेलाय बर्मिंगहॅमला. कुठे गेलाय? बर्मिंगहॅम. बुलढाण्याला गेला असेल.
सांगतोय बर्मिंगहॅम. त्याला कोण घेणार आहे तिकडच्या फिल्म मध्ये? त्याचा अभिनय बघण्याची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 75 वर्षांपूर्वीच इंग्रज देश सोडून निघून गेले. असो यार, त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे टॉम क्रूजने समीर चौगुले बद्दल बोलण्यासारखं. गौर्या, अच्छा यस, टॉम क्रूज. यस टॉम क्रूज. हा, एका तरी फिल्मचं नाव सांग बरं त्याच्या. टॉम लक्ष्मी कुंकू लावते. टॉम तेरी गंगा मेली. टॉम रतन धन पायो. सगळं चुकलंय तुझ्या आयुष्यात, सगळं चुकलंय. पण ठीक आहे, जर मराठी असेल तर, मराठी असेल तर सिनेमा टॉम पास. आणि अगदीच इच्छा असेल तर टॉम पास टू. बर, खूप झालं टॉम पास. बरं, आता माझ्याकडे अपमान करून घ्यायला अजिबात वेळ नाहीये, कारण मी माझ्या सासूरवाडीला आलोय कोकणात. लग्नानंतरची आमची पहिलीच दिवाळी आहे आणि मी असं ऐकलं की कोकणात जावायला खूप मान असतो. त्याला असं देव मानतात, घरात बोलवतात, ओवाळतात, त्याला मान म्हणून महागडे गिफ्ट देतात, त्यात माझी बायको रंजना. रंजना एक बोलती एक आहे, मग काय विचारायलाच नको. बाबा, ओ बाबा, कोण कोण आले? ओ बाबा, या या या, कोण आले? अरे कोण आले, कोण आले बाबा? ओळखा कोण आले? ओळखायचंय बघू. अरे वा, काय अगं ऐकलंस का? आपली म्हैस गाभण होती ना, तिला रेडकू झाले बहुते. काय बोलता हो? मी काय रेडकू आहे का? मी तुमचा जावाई गौरव मोरे. अरे देवा, सॉरी, माफ करा माफ करा, ते काय दृष्टीपार निघून गेले त्यामुळे दिसत नाही. अगं ऐकलंस का? जावई बापू आले, जावई बापू. कोण आले? म्हणजे बांगडी गाडीला रुसत सरस. कोण आले असं विचारलं मी. अगं जावय बापू आले, जावय बापू. त्याचं काय आहे, वय झाल्यामुळे तिला ऐकू येत नाही हो, आणि मला कमी दिसत. हे अगं, हे अगं, हे जावय बापू आलेत ना, पाणी घेऊ नये, पाणी 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 करते जरा थांबवा. किती मुद्दाम कराल रे, किती मुद्दाम कराल? पाणीचा लावणी कसं ऐकू येईल? मस्करी केली हो. अच्छा, मस्करी केली. सामान रेडी आहे ना? म्हणजे काय? ओ ऐका ना बाबा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, कुठं माझं स्वागत करताय, पूजा करताय ना करू? नाही नाही नाही, हात वर करा. हात का? नाही, काखेत हे ठेवायचंय. कशाला? हो, आमच्याकडे दिवाळी सणाला पहिल्यांदा जावई बापू आल्यानंतर त्याच्या काखेत सुतळी बॉम्ब फोडण्याची पद्धत. अरे येडा बेळ झाला का तू? तू येत आहे टोटो बॉम्ब बॉम्ब पागला का? नाही, घराबाहेर फोडा, घराचं नुकसान नको, घराबाहेर फोडा. घराचं नुकसान नको आणि माझ्या काखेचं नुकसान होईल त्याचं काय? आता जाळपण नको, जाळपण नको. काही होत नाही हो जावे बापू, तुम्हाला सांगतो पुढच्या दिवाळी पर्यंत ठणठणीत होते काख. नाही नाही, या म्हणजे या. अरे आगोरी पद्धत आहे, आगोरी पद्धत आहे. अशी कुठं पद्धत असते का? जावई बापू ना याच्यावर बसवा. हे बाबा, त्याच्यावर बसवा म्हणजे पाटावर, पाटावर, पाटावर तीन लाडू चाटावर. जावई आमचा पाटावर. येऊन येऊन येणार कोण? याच्या शिवाय आहेच का विश्वास आमचा ह्याच्यावर? अरे शिक्का मारा पाटावर. अरे म्हाताऱ्यांनो, वाक्य पूर्ण करा ना मग. शब्द लक्षात राहत नाहीत ना.
पाटावर जावाई बापूंना बसायला पाटाना पाट गादीवर ठेवलाय गादीवर जावाई आमचा पाटावर बसतो मी एक मिनिट अगं हे रांगोळी काढ ना पाटाभोवती रांगोळी रांगोळी तुम्ही शांत बसा डांबर गोळी डांबर गोळी त्यापेक्षा रांगोळीच बरी पण ऐका ना आई कशाला रांगोळी जाऊ दे ना कशाला रांगोळी असं कसं आमचे कशी वाटली रांगोळी तुम्ही रांगोळी वाटली की समाजसेविका म्हणून गोरगरीबात वाटली हात का हलतोय आनंदाने हलतोय आमचा एकुलता एक जावई आलाय आज त्याचा पहिला दिवाळी सण आहे बसा तुम्ही बसा ए चल पटकन जावई बापू ना ओवाळूया चला चला बर झालं कुठे बसताय आई हे फिरवा तुम्ही नाही का फिरू हे म्हणजे राहू दे ऐका जमत 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 नसेल जमत नसेल तर राहू द्या जमत नसेल तर राहू द्या जमत नसेल नाही जमत नाही कसं जमत नाही कसं आमचा एक उलता एक जावई आहे त्याचं आज पहिलं दिवाळ सण आहे शपथ घेतली वाटत मला मारू या मी ओवाळतो दिन दिन दिवाळी सासरा जावयाला ओवाळी अरे सासरा आलाय घाटावर जावई आमच्या यांनी त्यांची एक जागा तुमच्या नावावर केली काय तुम्ही तुमची स्वतःच जागा माझ्या नावावर केली मग तुम्ही एकुलते एक जावय आमचे आज तुमचा पहिला दिवाळी सण आहे ना ते कागदपत्र हे घ्या हे घ्या सही करा बाबा आपण नाही बाबा म्हणजे वाजवेन सही करा अहो तीन पिढ्यांची जागा आहे ती आमची पिढ्या पिढ्यांनी जपलेली जागा आहे ती आमची सातबाऱ्याचे उतारे करताना डोळे भरले होते अक्षरशः पाणावले होते पण आता मला काही मुलगा नाही म्हटल्यावर मी कुणाला देणार ना ती जागा म्हणून तुम्ही माझ्या मुलासारखे म्हणून तुम्हाला दिली जागा बोलत काय बसलाय जागा दाखवा त्यांना पटकन हो चला चला पेन घ्या तुम्ही पेन घ्या कशी वाटली जागा बघ बघ त्यांना 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 आवडलेली दिसते आपण पुन्हा करून दाखवू हा नीट लक्ष द्या जावे बापू आणि तू टायमिंग ठेव हा जागा अशी वाजली पाहिजे पेन द्या ये पेन द्या पेन घ्या तुम्ही पेन घ्या जपा हा ही जागा तीन पिढ्यांनी जपली आमची ही तुमची जागा आहे त्यासाठी माझ्याकडून सही करून घेतलीत हो ना ह्या जागेसाठी अहो सही करून घेतली म्हणजे वकील सुद्धा भरला होता म्हणजे त्याचे डोळे अगदी पाणावले होते सही करताना सातबाऱ्यांच्या या कागदपत्रांवर बघा त्याची सही सुद्धा पुसट झाली आहे ठोकलाय तो ही जागा ए प्रसाद तुम्ही सगळेच आहात विनोदाची खणखणीत नाणी तुम्ही सगळेच आहात विनोदाची खणखणीत नाणी लवकरात लवकर पहा हिरकणी आपण आता अप्सरा अका हिरकणीला विचारूया तिला किती मजा आली हा परफॉर्मन्स बघताना सोनाली
खूप एन्जॉय केला मी. गौरवला मी आम्ही एकत्र एक सिनेमात काम केलं आहे, त्यामुळे त्याची ती केसांची जी स्टाईल आहे ते आता मला जमत नाही आहे करायला. पण ती मी तेव्हा पाहिली होती पहिल्यांदा. पण त्याचा तो असा वापर करतो, एवढा वापर करतो, हे मला आज लाईव्ह बघायला फारच मजा आली. या तिघांनी फार धमाल केली. ओंकार ती जी लकब होती फुरफुर आणि शेवटपर्यंत फारच मजेशीर. वनिता आउटस्टँडिंग. त्यातली जी लावणी होती ती तर मला आयुष्यात कधी जमणार नाही अशी ती लावणी होती. फार मजा आली. आणि माझं नाव आहे सोनाली कुलकर्णी. पाहायला विसरू नका हिरकणी. माझी जागा कशी वाटली? भन्नाट. सोनाली, आम्ही तुझे अनेक उत्तम उत्तम सिनेमे पाहिलेले आहेत. आता हिरकणीमध्ये सुद्धा एका वेगळ्याच पद्धतीची भूमिका तुझी असणार आहे, तर काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी, फिल्मविषयी आणि ओव्हरऑल या अनुभवाविषयी? हिरकणीसारखी भूमिका प्रत्येक कलाकाराला करायला मिळावी किंवा कुठल्याही कलाकाराचा ड्रीम रोल असू शकतो अशी ही भूमिका आहे. भूमिकेविषयी वेगळं मी आता काय सांगू. प्रत्येकाला माहिती आहे हिरकणी कोण होती, तिची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, तिने काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या भूमिकेविषयी मी काही सांगणार नाही. पण मला आत्ता एवढंच वाटतं की ती आपली हिरकणी जी आपण पाठ्यपुस्तकात तिची कविता वाचलेली आहे ती मला रुपेरी पडद्यावर साकारायला मिळती आहे. मनामनात असलेली, मराठी लोकांच्या मनामनात असलेली हिरकणी, तिचा चेहरा होण्याचं भाग्य मला लाभलं आहे. एक कलाकार म्हणून, एक मराठी माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून याहून मोठा टप्पा माझ्या आयुष्यातला कुठलाही असू शकत नाही. आणि भरून येतं आहे खूप हे सगळं बोलताना. पण आत्ता खूप मज्जा येते आहे कारण मी आम्ही महिनाभर प्रमोशन करतो आहे. खूप सगळ्या स्ट्रेसमधल्या गोष्टींमधनं इथे आलो आहे. सिनेमा आता प्रदर्शित होणार आहे, आता सगळं आमचं करून झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की ही दिवाळी मराठमोळी साजरी करूयात. आ हा हा हा, क्या बात है. इतक्या प्रेमानं तू सांगितलं आहेस प्रेक्षकांना, ते डेफिनेटली तुझं ऐकणार आहेत. वा 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 सोनाली, थँक्यू. मंडळी, कॉमेडीच्या गल्लीत वट असलेली चेतना भट आणि भांडायला खट बोलायला तिखट अशी असलेली खानदेशीबाई अनुपमा दोघी आल्यात चिपळूणचा पारसमणी असलेल्या प्रभाकर बोरेंच्या दुकानात ड्रेस खरेदी करायला. बघूया तिथे काय धमाल घडते. लॉट असेल, लॉट असेल, रस्ते का माल स्वस्त मे, रस्ते का माल स्वस्त. ओय सोनाली मॅडम, घ्या ना जरा माल. या मस्त क्वालिटी उत्तम आहे. नको आहे माझ्याकडे. अहो सही क्वालिटी आहे, हवं तर सही मॅडमला विचारा. चांगला माल आहे का? हो हो मॅडम, हो घ्या. नाही म्हणू नका, हो पिलीत माझ्या भाऊनी तरी करा का नाही. काय आहे माझ्या स्टॉलचा एखादा फ्रॉक तुम्ही घालून मार्केटमध्ये फिरली ना तर लोक म्हणतील ही बघा केवढी श्रीमंत बाई आहे, प्रभाकरच्या स्टॉलवरचा फ्रॉक घातला नाही. हो घ्या ना, नाही म्हणू नको. हो घ्या ना. नाही नाही नको. हो नको काय, घ्या. सॉरी, बघा असं आहे असो. आता एका त्याच्या नशिबात नाही प्रभाकरचं प्रेम, त्याला आपण तरी काय घालणार. काय बरोबर आहे का नाही मला सांगा, आहे का नाही? नाही नाही नाही, पण तिचं बरोबर आहे. सोनाली असे स्टॉलवरचे कपडे नाही वापरत. मग तुम्ही घ्या ना. नाही, मी पण नाही वापरत. मग मध्ये मध्ये कशाला बोलता भाय? ओ ओ सही मॅडम, तुम्ही तरी प्लीज घ्या ना. म्हणजे जर भाऊनी तर करा प्लीज. नाईस नाईस क्लोथ, जस्ट क्लोथ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फर्टिलायझर, इट गिव्हिंग फॉर समथिंग इज रॉंग. I shall always even to for moment. Yes. Prabhakar, yes, I am. What happened? I am Prabhakar More. What happened? पण हा वासडा मला का मारून गेला? ये वासडिया, तू इथं थांबा, तू ये परत. नाही तुला आपटून मारला तर बघ, तुला सांगतो ह्याला आपटतो का नाही बघा. वासडा मला मारून जातो. मामा काय, मामा काय, मामा आहे मी. मग काय आता आओ म्हणायचं का काय तुम्हाला? म्हणा ना. आमचे हे येत नाही, त्यांनाच फक्त आओ म्हणून आवाज देते बरं का मी. बरं ते राहू द्या. स्कार्फ कसा दिले बुवा? हे 900 रुपये डझन. डझन? डझन तुम्हाला डझन माहिती नाही? 12 12, 900 रुपयाला 12 पीस आहेत का नाही? 12 बिरा नाही घ्यायचे मला, मला आपला एकच हवाय. बघा चांगला शिले कला, कलर पण अगदी ब्युटीफुल आहेत का? हॅलो बागिने सर. हा हो मम्मा. अगं हो, येता येता एखादा स्कार्फ दिसला ना तुझ्यासाठी छान तर घेऊन येईन मी. हा हो हो, आणते आणते. स्कार्फ स्कार्फ हा कसा दिला? हा कसा, हा
हा बेचव असला ना तरी रुबाबदार आहे. हा बेचव असला तरी रुबाबदार आहे. हलका असला तरी क्वालिटीला एकदम बेफाट आहे. किंमत कमी टिकायला हमी. हो किंमत सांग ना भो. किंमत म्हणजे काय? तुमचं राहू द्या, माझं राहू द्या. 300 रुपये देऊन टाका. 300? हा मग काय? आता तर 900 रुपये डझन म्हणत होते ना तुम्ही. म्हणजे एकाचे झाले 75 ना, आता 300 म्हणून राहिले. काय कसं आहे माहितीये काय? तुम्ही एक डझन घेतला होता 900 रुपये आणि सिंगल पीस घेतला होता तर 300 रुपये आहे. काय समजलं? एका पीसच 300 रुपये का? राहू दे बाई. नाही मस्त आहे. हा आय लाईक दिस. आवडला? मी घेते. आय विल गिव्ह यू 300 रुपीज. मी घेऊन राहिले होते ना. ओ मॅडम, तुम्हाला 300 रुपये परवडले नाही ना म्हणून टाकला ना तुम्ही. मग त्यांना घेऊ दे ना. नाही पण मी काय म्हटलं का बाबा, विचार करते राहू दे असं मी नको म्हटले का? नाही एक्सक्यूज मी, सॉरी काकू, पण हा मी घेतला होता दादा आधी. तुम्ही दुसरा घेतला का कुठेतरी सिलेक्ट? नाही पण मी घेतला होता बाई. हा काय करते तू? घेतला होता. नाही आता मी हा बाय करणार आहे. ए बाय, अशी बरी तुला बाय बाय करून जाऊ देईन मी. हा स्कार्फ हवाय बरं का मला? हा हवाय, पैसे देते मी. एक मिनिट, तुमचे पैसे वगैरे राहू द्या. मला हा आवडलाय दादा, मी घेतला. मी तुम्हाला पैसे देते. 300 रुपये देते तुम्हाला. लगेच पटकन देऊ. चल ये काही. माझा स्कार्फ फाडला तुम्ही? काय फाडला? केवढा नुकसान केलं तुम्ही माझा? हा मोरे मोरे आहे. हा वसाडा मला अगोदर ना विचारतो आणि मी मारून का बोलतो? हे वसाड्या पुढे ये. ओ दादा जाऊ दे ना तिकडे. त्याला काय बोलता? इथे स्कार्फ फाडला ते बघा तुमचा. पहिला आताच्या आता 300 रुपये टाका. 300 रुपये टाका पटकन. हिच्या मुळे फाडला की नाही मी स्कार्फ? हिच्या काढून घ्या पैसे. मी का देऊ पैसे? मी नाही फाडलाय, यांनी फाडलाय. का तू दे पैसे? ए बाई चांगला मी घेत होते म्हटलं. मला आवडलाय तर म्हणे मला हवाय. मला हवाय आता बचना गुंडाडून बचना बाई. मला हा ड्रेस हवाय आता. याची प्राइस 700 रुपयाचा आहे ड्रेस. आग लागली तुमच्या पण तोंडाला. ती माझं कपडे कशाला फाडतावाय? फाडायची हौस आहे ना तुम्हाला? आधी इथं पैसे टाका रोख, मग कपडे फाडा का? नाही दादा एक मिनिट, तुम्ही मला का बोलताय? तुम्हाला आधी सुरुवात केली की नाही? हा स्कार्फ मला आवडला. आणि मोठी शाणी तू. ऐका ना, ऐका, सुरुवात तू केली ना गा. हा ये बघ, माझ्या नादी लागू नको. मी तुला सांगून ठेवते. काय करशील तू? काय करशील धंद्याची? काय करशील मला सांगस? तू मला शिकाळस? तुला चांगलं दाखवीन बर का? हेच का माझा? माझ्या नादी नको लागू. तुम्ही तुला सांगते. माझ्या नादी लागू नको. मी तुला सांगते. फाडून फाडून काय बघून राहिली का तुझ्या डोळ्यात? पाहणार आहे का मी? हे कुठल्या भाषेत बोलायला लागले तू? मला शिवायला द्यायच्या? माझी भाषा ये इकडे. मी मोरी तो वाढून काढते ना तुझ्यावर. नाही जस्ट नॉनसेन्स यू डोंकी यू मंकी. काय बोलून राहिली? कळलं नाही काय तुम्हाला? तुम्हाला मारखी म्हैस गाडवीन जकीन डाकीन असं म्हणाली. अहो दिन तर 2-4 शिव्या दिल्या ना तुम्ही. तर रांगच लावली पार शिव्यांची. रांग लाव नाही तर काय? हिनं तीनच द्याला. माझा तुम्ही स्कार्फ फाडला ना म्हणून मी सगळ्या कोकणातल्या शिव्या दिलेले तुम्हाला. काय जमा दिले? मला जखीण बोलली तू. जखीण? मला डुकरीण बोलली तू. मुडदा बशिवला तुझा. तुला अशी तर घेईन आणि चांगली लोडवीन बर का? खानदेशी माणसाच्या नादी नाही लागायचं. खानदेशी माणूस शांत आहे. तोवर संत आहे. भडकला ना मा. स्टुपिड इडियट, माइंड युअर टंग. नानाची टंग. I can also use this type of language. Unni moti ingrajani patti jaga. Fox ate your mother. Kay bolli hoy? Aushi khallan ko alena samanali. हे बा ए भोकर तोंडे. परत परत तुला सांगून राहिले. माझं डोकं भडकवू नको बरं का? एकदा भडकलं ना का मग काहीच राहणार नाही. काय करशील? काय करशील? दाखव तुला. नाही तुला हात दिलेत का देवानी? मी पण हे फेकलं ना. चांगलं हिला दाखवते ना. बघितलं बाई?
असा अंगावर वावालीने वाट लावून टाकी अख्ख्या खानदाराची तुमच्या. बाय माझ्या आईशी चुकलं पैसे देते बाय माझ्या आईशी सत्याची पांढरी बाय माझ्या आईशी दुपारचा वेळ आणि तू बोलत गेला राजेश बाय माझ्या आईशी. या ज्या दोन नवटंकी बायका आलेल्या आहेत आणि माझ्या धंद्याची लिंबूचे आयटम किती वेळा सादर करतो रे. एक तर तुझा पाठांतराचा गोडे मागच्या स्किटचे वाक्य तू या स्किट मध्ये वापरतो. तसं होत ना म्हणून बोलावं लागेल. लिंबू अंधश्रद्धा पसरवतो घरी ना भावा. अंधश्रद्धा पसरवली ना लिंबू सारखा पिळून त्याचा ज्यूस करून पिऊन टाकीन मी. लिंदार अरे काय झालं माझ्या आयुष्याचं हल्ली नाही रा. हा कोण वसाडा मध्ये मध्ये येतोय मला मारून जातोय. या दोन वसाड्या माझ्या स्टॉलची वाट लावली नाही कपडे फाडून टाकली नाही. हे तुम्ही निघायत ना मला कपडे विकायचे दादा. एक मिनिट काय हिने आधी सुरुवात केली ना फाडाफाडीला. होय होय हिला जायला सांगा मी नाही जाणार. तू बघते ना मी काय घेते ते. आता मी तर इथं चुबी राहणार मी तर कुठं जाणार नाहीये. उचला मी तुम्हाला सांगतोय सगळे कपडे उचला उचला उचला. गेला काय तो भाव खाली बस जर काय चाय पाणी मागू काय तू. नाही नाही मला एक गोष्ट सांगशील. काय लय दमवलायस मध्ये मध्ये मला येऊन तू मारतोय. कारण सांगशील का मला मारतोयस. मला कारण नुसतं कारण सांग. मला सरांनी सांगितलं होतं तस काय की मोरेंना उचलून आपट किट चांगलं होतं म्हणून. मागच्या वेळेस भलतं उचलून उचलून आपटलं तुला तर भलतं कौतुक झालं होतं ना. काय स्किट आपटण्यापेक्षा तुला उचलून आपटलेलं बरं आहे ना. नाही तर आपण किती बी आपटलं तर बऱ्याचदा पंच फुटतच नाही. माझी काही दुश्मनी नाहीये. नाही तर काय मारतो सर दुश्मनी नाही. तुम्ही चिपडूनचे मी थोड्याचा दुश्मनी कुठली हो. बांधाला बांधे का आपल्या. तो नाहीये साहेब मी ठेवणार पण नाही आहे तो. बरं चला ना उठा ना एकदा. आता कशाला उठा. शेवटचा एकदा उचलून आपटतो ना बाबा. दुखायची आम्ही मेल्या वादव उचलून आपटील मला. दिस इज सो मीन पण मी बोललंच पाहिजे. दोन बायकांची भांडणं बघताना फार मज्जा येते. फुल ऑन एंटरटेनमेंट. तुम्ही सगळ्यांनी मिळून इथे जो काय पसारा केलाय अफलातून मस्त मजा आली. प्रसाद दा आज इथे आहेत खानदेशचे राजा राणी. जरा वेगळे जरा व्हरायटी जरा नीट ऐका दोन मिनिटं. आज इथे आहेत खानदेशचे राजा राणी, मुंबईची चेतनाबाई धरणी आणि चिपळूणचा पारसमणी. पण आता मनोरंजनाची एकच पर्वणी शिवसाम्राज्याची हिरकणी. मंजुताई मला रस्त्यात भांडणं बघायला जाम आवडतात. मला भयंकर आवडतात आणि कित्येक वेळा त्यावरून माझं आणि प्रसादचं भांडण होत कारण तो गाडी चालवता चालवता थांबना थांबना प्रसाद थांबना. अगं तू वेडी आहेस का मागे गाड्या आहेत तू बाजूला घेऊन थांब वगैरे. मी इतकी वेडी आहे रस्त्यातली भांडणं बघायला त्यामुळे मी थांबते. मला हे खूप आवडलं आहे. मुळात स्कार्फसाठी झालेला वाद हाच मला खूप आवडलेला आहे. वा वा मज्जा आली खूप मज्जा आली. वा धम
धमाल धमाल. थँक्यू सो मच या फाडू परफॉर्मन्ससाठी. राजेश सर, तुम्ही एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहात, पण ह्या चित्रपटात तुम्ही क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहिलेलं या चित्रपटाचं. बरोबर. आणि दिग्दर्शक प्रसाद ओक आहेत. बरोबर. तर ह्या इक्वेशन विषयी आणि या अनुभवाविषयी काय सांगाल? कंटाळलोय मी या सगळ्या जाचाला. म्हणजे त्या हिरकणी बुरुजावर ह्यांनी मला असा अडकवून ठेवलंय की मी विचार करतोय कधी एकदा 24 ऑक्टोबर येईल, फिल्म रिलीज होईल आणि मी ह्या सगळ्यातनं सुटेन. म्हणजे किती जबरदस्ती, सोनाली कुलकर्णीच पाहिजे हिरकणी. मीच डिरेक्शन करणार, गाणी पण मीच गाणार. मंजू माझी असोसिएटच असणार. मला न सांगता त्या अमित खेडेकरचं कास्टिंग पण करून टाकलं. असा नावाला प्रोड्युसर म्हणून ठेवलाय, इथे बसवलंय मला आणि माईक समोर सांगतो आता प्रश्न द्या. आता उत्तर पण माझ्याकडे आहेत. माझ्यासाठी हा नवीन अनुभव होता, पहिल्यांदाच असा अनुभव होता. आणि प्रसाद तो दिग्दर्शन करताना त्याने जेव्हा ही फिल्म माझ्याकडे घेऊन आला आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेतरी दिग्दर्शकाला वाटतं की अरे हा शॉट असा असायला पाहिजे, अरे हे असं करायला पाहिजे, हे तसं करायला पाहिजे. माझं काम एवढंच होतं की गप्प बसायचं, त्याला त्याचं काम करून द्यायचं आणि माझ्यासाठी ते खूप अवघड होतं. आणि ते कुठेतरी मला असं नेहमी वाटायचं की मी कुठेही ह्याच्यामध्ये येता कामा नये, ह्याला ह्याचं काम करून द्यायचं आणि फक्त याच्या मागे उभं राहायचं. फक्त मी तेवढंच केलं. आणि मग तुम्ही 24 ऑक्टोबरला तुम्ही सगळे पाहाल काय केलंय त्यांनी. चकवा चांदणं येते माझं. चकवा चांदणं. प्रसादांविषयी काय बोलावं, नावातच टॅलेंट आहे. सो एकदा प्रसादांसाठी जोरदार टाळ्या आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण रथी महारथींचा हा हास्य कल्लोळ उद्या देखील भरणार आणि त्यामुळे अवघा महाराष्ट्र खळखळून हसणार आणि सोबतीला पाहुण्यांबरोबरच्या गप्पा देखील रंगणार. तेव्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.